विनोद तावडे यांचं आता पुनर्वसन आहे म्हणजे सोप्या भाषेत विधानसभा निवडणुकीत किंबहुना त्याच्याही आधी विनोद तावडे यांचे जे पंख कापले गेले होते ते पुन्हा लावण्यात आले उलट आता या पंखांना अधिक बळ दिलं गेलं पण प्रश्न पडतो हो की विनोद तावडे यांचे कापलेले पंख भाजपनं पुन्हा का लावलेत ते पंख लावण्याची वेळ भाजपवर का आली आहे तावडे बावनकुळेंवरती झालेल्या अन्यायाची भाजपला जाणीव झाली आहे की ही पुढच्या विधानसभेची तयारी आहे या सगळ्या प्रश्नांवरती आपण या व्हिडिओतून बोलूयात पण आधी बोलूयात की विनोद तावडेंचे पंख मुळात कापाण्यात का आले होते नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही लोकमत आहे विनोद तावडे हे काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतलं नाव होतं दोन हजार चौदाला जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा सुद्धा विनोद तावडे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होती आपल्याला गृहमंत्रीपद मिळावं अशी सुद्धा तावडेंना तेव्हा आशा होती पण प्रत्यक्षात हे दोन्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रात पडली तरीही देवेंद्र यांच्या मंत्रिमंडळामध्ये विनोद तावडे यांना शालेय शिक्षण उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती मिळाली पण पुढे पुढे तावडेंकडून यातली काही खाती काढून घेतली गेली दोन हजार सोळामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात विनोद तावडे यांच्याकडचं वैद्यकीय शिक्षण खातं काढून गिरीश महाजन यांच्याकडे ते देण्यात आलं त्यानंतर सोळा जूनला शेवती -शेवती जे म जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात तावडे यांच्याकडनं शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालय काढून ते आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं शेवटी शेवटी विनोद तावडेंकडे उच्च आणि तंत्रशिक्षण सांस्कृतिक मंत्रालय इतकीच खाती शिल्लक राहिली याहून वाईट झालं ते म्हणजे विनोद तावडे यांचं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षानं तिकीटच कापलं तेव्हा तावडेंसकट अनेकांनी याच्यावरती आश्चर्य व्यक्त केलं होतं काहींनी त्यावेळी म्हटलं की हा भाजप अंतर्गत राजकारणाचा भाग आहे प्रतिस्पर्ध्यांना संपवलं आहे वगैरे वगैरे पण कारण काहीही असलं तरीही या कृतीमुळे तावडे हे अडगळीत पडले हे खरं आहे पुढे भाजपचं सरकार आलं नाही राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तावडे पक्षाचं काम करत राहिले विधान परिषदेवरती ते गेले नाहीत अगदी आत्तासुद्धा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट हे नाकारलं अशी चर्चा आहे पण ते काहीही असो आता विनोद तावडे हे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी आहेत ही तावडेंसाठी मोठीच गोष्ट आहे पण प्रश्न असा पडतो की टप्प्याटप्प्यानं ज्या विनोद तावडेंचे पंख हो, हे भाजपमध्ये छाटण्याचं चा काम झालं त्या विनोद तावडेंना एकाएकी पक्षानं पुन्हा उभारी देण्याचं का ठरवलं यामागे नेमकं काय आहे तर फक्त तावडेंचं नाही तर तावडेंसोबत दोन हजार ता एकोणीसमध्ये ज्यांचं तिकीट कापलं गेलं होतं त्या बावनकुळेंनासुद्धा पक्षानं आता संधी दिली बावनकुळेंना विधानपरिषदेचं तिकीट हे भाजपकडनं देण्यात आलं आहे त्यामुळे तावडेंच्या या पुनर्वसनाचा एक सोपा अर्थ हा सुद्धा आहे की भाजप पक्षांतर्गत हे दावे संपुष्टात आणण्याचा बहुधा प्रयत्न करते ज्यांना तिकीट नाकारल्यामुळे जो मेसेज पक्षामध्ये गेला कार्यकर्त्यांमध्ये गेला तो पुढच्या निवडणुकीपर्यंत बहुधा भाजपला विसरायला लावायचा आहे आणि त्यातूनच विनोद तावडे यांना पुन्हा पंख लावण्याची भाजपची धडपड दिसते विनोद तावडे यांच्याबद्दल जमेची बाजू म्हणजे तावडे हे त्यांच्या संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात पूर्वीपासूनच त्यांनी पक्षासाठी बरंच काम केलं आहे आगामी निवडणुकीमध्ये भाजपला तावडेंच्या याच संघटन कौशल्याची गरज ही स्पष्ट दिसते यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तावडेंचं राजकारण हे मुख्यतः मुंबई केंद्रित आहे मुंबई महापालिका निवडणुका काही महिन्यांवरती आल्यात अशामध्ये तावडेंच्या पंखांना बळ देऊन सेनेविरोधात मुंबईमध्ये आणखी एक तोफ भाजप तयार करू पाहते असं काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे आता हे बघायचं आहे की विनोद तावडेंना पंख लावल्यानंतर त्यांची आणि भाजपची झेप आता कुठवर जाते विशेषतः काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये हेही पाहायला हवंय की नाराज आणि डावलले गेलेल्यांचा भाजपातला गट हा बावनकुळे आणि तावडेंच्या पुनर्वसनामुळे शांत होतो का घोड्या मैदान आता लांब नाही त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील अशी अपेक्षा आहे या सगळ्या राजकीय घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधनं नक्की लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर का तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज आहे जे लाईक आणि फॉलो करायला विसरू नका म्हणजे आमचे व्हिडिओ आणि आमच्या वेबसाईटवरच्या बातम्या या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद